मुख्यमंत्र्यांनी सफाईवर एक काल स्टेटमेंट केलाय की रडारवर 21 लोक होते आता साफसफाई झाली. तर वडेट्टीवारांनी सांगितलं की एकनाथ शिंदे बरोबरच बोलले की ईडी मुळे सफाई झालेली सगळी आणि दुसऱ्या पक्षात गेले ते साफ करणार. ईडी मुळे सफाई झाली का सीबीआय मुळे झाली की स्वतःच्या कर्मामुळे झाली, परंतु सफाई झाली हे तर निश्चित झालेलं आहे. म्हणून आता तुम्हाला जे आपली वतनदारी समजत होते, मी काही केलं तर माझं कोणी काही बिघडू शकणार नाही असा जो ज्यांना घमंड होती, त्यांनी आता सगळ्यांनी नांग्या टाकलेल्या आहेत. आता तुम्हाला जे काही भ्रष्टाचार आहे, जो काही केला होता, ज्याच्यामुळे तुम्ही गब्बर होऊन राजकारण करत होते, आता ते दिवस संपलेले आहेत. चुकीचं काम कराल तर जेलमध्ये जाल हे आता निश्चित झाल्यामुळं आता सर्व राजकीय पक्षाचे नेते सावधतेने पावलं उचलायला लागलेत. त्यांना आता कळालंय की मोदी साहेबाचं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आता ती ती पद्धत आता महाराष्ट्र लागू झाल्यामुळं सगळेजण आता शांतपणे आपलं काम करतायत. वानसी म्हणाले की राज ठाकरे हे मनसेचे महाराष्ट्राच्या मनातले लोकांच्या मनातले मुख्यमंत्री, त्याला जोडूनच भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले की संपूर्ण भाजपची भावना आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. असं असेल ना सर, प्रत्येक पक्ष हा आपली भूमिका मांडत असतो. भाजपला वाटतं त्यांचा मुख्यमंत्री व्हा, राष्ट्रवादीला वाटतं अजितदादा व्हावेत, आणि आमचा तर मुख्यमंत्री आहेच तो कंटिन्यू व्हावा ही आमची अपेक्षा आहे, गैर काहीच नाही. आता काय अडचण आहे मग? नितेश राणे एवढे म्हणले भाजपची सगळ्यांची इच्छा आहे. अपेक्षा असते ना प्रत्येक पक्षाला, आपला पक्ष मोठा व्हावा नेत्यांना सुद्धा वाटत असतं, म्हणून त्यात काही त्यांचं गैर नाही. नितेश राणेंचं दुसरं एक स्टेटमेंट आहे की प्रकाश आंबेडकरांना ईडी आघाडीत घ्यायला संजय राऊतांचा विरोध होता असं नितेश राणे. संजय राऊत सगळ्याचे राजकारणामधले आखाडे सगळे गुजरू एक बिघडून टाकणार आहे. मी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, एक दिवस असा येईल हे आघाडीमधलेच नेते जोडे घेऊन जे आता जोडे मारो आंदोलन असतं ना, तर ते तेच एखाद्या वेळेस सगळे जर जोडे घेऊन उभे राहतील काय आहे संजय राऊत असं म्हणायची वेळ ह्यांच्यावर येऊ नये म्हणजे कमवलं. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे. जर समजा फडणवीस जर सगळ्यांची इच्छा झाली तर तुमच्या मनात माझ्या मनात एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेच जो 18 तास काम करतोय तो व्हावा अशी माझ्या मनातली इच्छा आहे आणि सर्व जनतेची इच्छा आहे. फडणवीस झाले तर? फडणवीस झाले तर मुख्यमंत्री? आता ते गणित काही जर झाले उलटे पालटे त्याला त्याला नाविला जाईल, परंतु मला वाटतं की माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला. अठरा तास काम हो करायलाच पाहिजे, काम करायलाच पाहिजे. तोपर्यंत आमदार जास्त निवडून येणार नाही आणि आमदार जास्त निवडून आले तर मुख्यमंत्री होणार नाही, म्हणून सगळ्यांनी काम करा. राजकीय पक्षांना आता निवडणुकीपूर्वी जनतेला सांगावं लागणार आहे की दादा भाई असे कोण कोण आहेत, गुन्हेगारी वृत्तीचे किती आहेत, ते सगळ्यांनी कोणाला तिकीट देत आहे का, त्याच्यावर आता तुमची काय? खरं तर राजकारणामध्ये चांगल्या लोकांची गरज आहे. हे भाईगिरी करणारे, खुनाचे आरोप, बलात्काराचे आरोप असे असलेले लोक राजकारणात नसावे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही लोकांना चांगला संदेश देत आहात आणि इवन महाराष्ट्रामध्ये एक चांगली परंपरा आहे, महाराष्ट्रामध्ये असे भाई लोक नाहीत. एखादा दोन जर निवडून एखादा जर काढला तर एक दोन असू शकतो, परंतु हे बाकीच्या राज्यासारखं आपल्या महाराष्ट्रात नाही, हे आनंदाची बाब आहे. आणि सर्वच राजकीय पक्षांनी याची जर खबरदारी घेतली तर चांगले लोकप्रतिनिधी हे विधानसभेत आपल्याला पाहायला मिळतो. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी एक सुप्त वॉर सुरू झाली असल्यासारखी स्थिती आहे. एकीकडं देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ओबीसी यात्रेची सुरुवात व्हायला लागली, दुसऱ्या बाजूला मनोज जरंग यांची दौरा महाराष्ट्र दौरा सुरू आहे, 14 तारखेला त्यांची सभा आहे, त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने उभं राहिल्याचं चित्र आहे. नाही नाही, ही मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने कधीच येऊ नये, त्यांचं नातं हे बंधुत्वाचं असावं असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. आरक्षण विषय हे एकमेकाची डोकी फोडण्यासाठी नाही, तर समाजामध्ये आपल्याला एक स्थान मिळावं किंवा आपल्याला आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी ते असावं. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं जे लोक काम करतायत त्यांच्या भूलतापाला आपण बळी पडता कामा नये. सरकार आपली भूमिका वठवत आहे, सर्वांना माहिती की याच्यातल्या अडचणी काय आहे. या अडचणी माहीत असूनसुद्धा काही लोक त्या आंदोलनाला जाणून बुजून फूस लावण्याचा प्रयत्न करतायत, हे चुकीचं आहे. म्हणून मी मराठा समाजाच्या सुद्धा बांधवांना आणि ओबीसी समाजाच्या बांधवांना सुद्धा सांगेन, आंदोलन करायला जो आपला काय न्यायिक अधिकार आहे तो
तो निश्चित वापरा, परंतु एकमेकाच्या मनामध्ये एकमेका समाजाबद्दल तेढ निर्माण होऊ देऊ नका. परंतु सरकार याला जबाबदार नाही का की इकडे ओबीसी विरोध करते, तिकडे मराठा विरोध करते, इकडे धनगर समाजाला 50 दिवसाचे वेळ सरकार देते वेळ काढू पणा. सरकार जबाबदार नाही याला की हे समाज एकत्रित येण्यास? सरकार जबाबदार नाही ते यासाठी की सरकार या सर्व समाजांच्या बैठका घेत आहे. सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये कसं मांडायची किंवा सुप्रीम कोर्टाकडून काही आणखीन त्याच्याबद्दलचा चांगला एक रिलीफ मिळतोय का यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणून सरकारची जबाबदारी निश्चित आहे, परंतु ही एका सरकारची नाही, अनेक सरकार येऊन गेली त्यांनी काही केलं नाही, परंतु हे सरकार स्पीडनी याच्यावर काम करत आहे आणि मला वाटतं की एक पॉझिटिव्ह अशा चांगला निर्णय याच्यातून लागेल अशी मला सुद्धा अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, सगळ्या पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आपल्या पातळीवरती उमेदवार सुद्धा फायनल व्हायला लागले. शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी काही बैठका होत आहेत का, काही उमेदवार निश्चित केले का, काही तयारी सुरू आहे? निश्चित आमच्या पक्षाकडून ही सगळी चाचपणी झालेली आहे, आमचाही सर्वे पूर्ण झालेला आहे आणि याचा जो रिव्ह्यू ज्याला म्हणतो आपण, ते काही नेते त्याच्यासाठी नेमलेले आहेत, त्यांचा सगळा फॉलोअप ते आढावा घेऊन ते शिंदे साहेबाला ते देत आहेत आणि योग्य वेळेला आमचं सर्व जे काही लोकसभेची तयारी झाली हे प्रेस समोर सुद्धा आम्ही मांडणार आहोत. सर्वे काय आलाय, काय म्हणतो सर्वे? आता त्या नेत्याने केलेला आहे, तो शिंदे साहेबाकडे आहे, योग्य वेळेला तो समोर येईल. औरंगाबादसाठी काय निश्चित झालंय? सगळं महाराष्ट्राचा विषय आहे. औरंगाबादचं काय सर्व जे होईल ते एकदाच होईल. संदीपान भुमरेंची चर्चा बऱ्यापैकी आहे शिंदे गटात, तर ते आहे शक्यता तशी काही कुणाची चर्चा आहे? चर्चा नाही, अखेरला त्या कमिटीने ज्यांनी सर्वे केलेला आहे तर ते कमिटी आणि शिंदे साहेब त्यावर निर्णय घेतील. बसा. अरे यार म्हणजे खाली गरम आणा एकदम. बीकेसीच्या सभे संदर्भात गडामान गडा हिंदीमध्ये इस साल होने वाला दसरा मेलावा जो हमारा जो हर साल होते रहता है, शिवसेना प्रमुख ने करीबन 40 से 50 साल उसी मैदान पे महाराष्ट्र ने देश को दिशा दी है. अब शिवसेना प्रमुख कहते थे कि मेरे